हे बघा फ्रेंड्स, मी गाजर किसून घेतला आहे हलवा बनवायला. आणि किती शॉर्टकट असतात ना गाजरचा हलवा न किसता बनवायचे, पण अशी टेस्ट नाही आहे जो आपण किसून बनवतो. तर आता याला घीमध्ये मी रोस्ट करून घेते आणि शिजवून घेते, फक्त घीमध्ये. घी ठेवलं आहे मी. आता विलायची आहे, त्या चेचून फोडून आहेत मी. थोडा वेळ ठेवते गरम करेल आणि मग नंतर याच्यात किसलेला गाजर टाकून परतवणार आहे. तर आता मिक्स करून घेते घीमध्ये. आता पाणी नाही टाकायचं, असं शिजून द्यायचं. थोडा घी टाकला आहे वरून, आता याला शिजून द्यायचं. तर आता बघूया. तर हे बघा, शिजल्यानंतर हे बघा पूर्ण पाणी सुटलं आहे. शिजल्यानंतर गॅस बंद करून घेतलेला आम्ही आणि वाफेवर आणखी शिजून दिला. तर हा फक्त घीमध्ये विलायची आणि असा शिजला आहे. आता वाजलेत ॲक्च्युली रात्रीचे 1. तर बापू आता लेट झोपलं, तर त्याच्यामुळे मी लेट करायला घेतलं, कारण गाजर आणून 2-3 दिवस झाले होते तर ते खराब झाले असते. तर आता शिजून घेतलं आहे, तर आधी मी याच्यामध्ये साखर टाकून घेते. तर आता मी अंदाजे टाकते आहे 1 ते 1.5 वाटी साखर. जर लागली तर मी वरून टाकेन आणखी, कारण थोडासा एकदम गोड झाला तर चांगला नाही लागणार, चवीअनुसार झाला पाहिजे. आणि थोडंसं मीठ आहे, हे पण टाकते, कारण कोणतीही गोड वस्तू बनवताना मीठ टाकायचंच. आता हे मिक्स करून घेऊया आणि शिजून देऊया. त्याला पुन्हा पाणी सुटेल, साखर ॲड केली ना आपण म्हणून. तर आता शिजून देऊ दे. तर मी आता चहा ठेवते मगाशी ठेवलेला, पण पिला नाही, बाबू जागा होता. तर आता जो पण येते हलवा पण मला चहा ठेवून घेते. आधी मला चहा घेते मी. तर हे बघा, साखर पूर्ण विरघळली आणि कॅरेमलाइज झाली आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया, दूध टाकून घेऊया आणि ड्रायफ्रूट्स ना सगळ्यात लास्ट ॲड करूया, कारण मध्ये खूप शिजतात आणि मग नरम पडतात ना म्हणून. आता दूध ॲड करून घेते मी. तर आता दुधामध्ये व्यवस्थित शिजू दे. स्टार्टिंगला असे खिरेसारखे होतात आणि मग नंतर व्यवस्थित तो शिजत गेला ना की होतो असा जाड जाड. तर आता ह्याला शिजून देऊया व्यवस्थित, मिक्स करून घेऊन. स्लो गॅसच ठेवायची, जास्त फास्ट नाही ठेवायची, कारण स्लो गॅसला जी टेस्ट येते ती फास्ट गॅसला येतच नाही बिलकुल. त्याच्यामुळे स्लो गॅसवर आला त्याला शिजून देऊया. तर हे बघा, मी आत्ताच झाकण काढलं आहे याच्यावरचं आणि पूर्ण कॅरेमलाइज झाली आहे साखर पण आणि दूध पण व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स झालं आहे. 1/2 लिटर दूध होतं, पूर्ण ह्याने सोशून घेतलं आहे. तर आता हे साईडचं आहे ते स्क्रॅच करून घ्यायचं आणि आता याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे. तर आता गॅस बंद करूया. तर आता ड्रायफ्रूट्स टाकून देते मी गॅस बंद करून. रेडी आहे आपला हलवा. बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे आणि दूध बघा एकदम माव्यासारखं झालं आहे. वेगळा मावा ॲड करायची गरज नाही. बघा आता मी याच्यात सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून घेते आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊया. तर हा थंडा पण खाऊ शकता फ्रीजमध्ये ठेवून, किंवा असा गरम पण खाऊ शकता, तुमच्या चॉईसने.